कोल्हापूरमध्ये सत्यजित कदमांना 51,688 मतं मिळाली तर जयश्री जाधवांनी आता जवळपास 13,096 इतक्या मतांची आघाडी घेतली. एकदम भक्कम असा हा लीड म्हणता येईल उत्तर कोल्हापुरात. महाविकास आघाडीत सरशी साधणार असे जवळपास संकेत मिळत आहेत. विजयाची निव्वळ औपचारिकता शिल्लक असल्याचं दिसून येतं, त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. चंद्रकांत जाधव यांच्या कार्यालयाबाहेर, जयश्री जाधव यांच्या कार्यालयाबाहेर आता मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे समर्थक गोळा होत आहेत आणि घोषणाबाजी त्याचबरोबर गुलाल उधळून या सगळ्या कामगिरीचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. जयश्री जाधवांकडे निर्णायक आघाडी मिळालेली आहे, 64,784 मतं त्यांना पडलेली आहेत, तर सत्यजित कदमांना 51,688 मतं मिळाली. आणि याचविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संभाजी थोरात आपल्यावर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत. संभाजी, भक्कम अशी आघाडी आहे, 13,000 मतांचा हा लीड आहे, हा लीड तोडणं शक्य आहे का? आता कोणत्या टप्प्यातले मतमोजणी बाकी आहे आणि तिथे कोणाचा कोणाची ताकद आहे? आता लीड तोडणं अशक्य वाटायला लागलेलं आहे, लीड थोडस कमी येऊ शकतं, मात्र लीड हे सगळं तोडणं अशक्य आहे. कारण ज्या ठिकाणी भाजपचं पॉकेट होतं किंवा सत्यजित कदम नाना त्याचबरोबर माडी गटाची ताकद होती, त्या ठिकाणी सत्यजित कदम यांनी लीड घेतलं, मात्र ते लीड विशेष असं नव्हतं. त्यामुळं काँग्रेसची जी आघाडी आहे ती कायम राहिली, सलग राहिली. आता त्यामुळे विजयाकडे घोडदौड सुरू केलेली आहे. अजून 2-3 फेऱ्या झाले की निश्चित आकडा येईल की जो विजयापर्यंत जाईल आणि जयश्री जाधव यांचा विजय झाल्याचं आता जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे सगळीकडे जल्लोष झालेला आहे. सगळे जे कार्यकर्ते आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे, ते जल्लोष करत आहेत आणि त्यांच्यात आनंदाचं वातावरण दिसतंय. जो काही भाग मतमोजणी करण्याचा राहिलेला आहे त्या ठिकाणी भाजपला विशेष असं स्थान मिळेल अशी शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे जवळपास जयश्री जाधव यांचा विजय झाल्याचं निश्चित आहे. संभाजी, अजून एक मुद्दा असा आहे की आता 17वी फेरी पार पडलेली आहे, यात जवळपास 13,000 मतांचा लीड त्यांना मिळालेला आहे. अजून किती फेऱ्या शिल्लक आहे आणि साधारण संपूर्ण निकाल केव्हा अपेक्षित आहे? अजून 9 फेऱ्या मोजायच्या आहेत, म्हणजे 8 फेऱ्या मोजायच्या आहेत. आपल्याला 17व्या फेरीचा निकाल आलेला आहे आणि 18व्या फेरीचंही निकाल मतमोजणी झालेली आहे आणि आता 9 फेऱ्या राहिलेल्या आहेत आणि त्या एक तासाभराच्या अंतरानं जवळपास जातील. मशीनवर मतमोजणी सुरू आहे आणि त्याचं जे गती आहे ती खूप आहे, त्यामुळे एक तासाच्या अंतरात जवळपास सर्वच फेऱ्या होतील आणि निकाल स्पष्ट होईल आणि जयश्री जाधव यांना विजयी घोषित करण्यात येईल. त्याचं फक्त आता मताधिक्य किती असेल याची उत्सुकता आहे. अगदी धन्यवाद संभाजी दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल. आपण पाहतोय की जवळपास 27 फेऱ्या होणं अपेक्षित आहे आणि पुढच्या 9 फेऱ्यांमध्ये नेमकी कोणाची सरशी होते त्यावर विजयाचं गणित ठरणार आहे. त्यामुळे जयश्री जाधवांना संधी अधिक आहे, 13,000 मतांचा लीड त्यांनी घेतलेला आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेरचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी सुरुवातीपासून लीड घेतलेला आहे. आत्ताच्याही मतमोजणीमध्ये हा लीड कायम असलेला बघायला मिळतो आहे. निकालाला अवकाश असला तरीसुद्धा भाजपने कुठेतरी पराभव मान्य केला आहे का काय असं चित्र बघायला मिळत होतं. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर सकाळपासून एकदम शांतता असलेली बघायला मिळत होती, मात्र आता पुण्यावरनं जसं प्रचारात कार्यकर्ते आलेले होते तसे पुण्यातले कार्यकर्ते पुन्हा एकदा इथे दाखल झालेले बघायला मिळत आहेत. चंद्रकांत दादांच्या घराबाहेर पुण्यातले हे सगळे नगरसेवक, त्याचबरोबर नगरसेवकांच्या बरोबर इतर कार्यकर्ते, हे सगळे पदाधिकारी, हे सगळे इथे आलेले बघायला मिळत आहेत. प्रचारामध्ये सुद्धा ते ॲक्टिव्ह होते, काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. प्रचारासाठी तुम्ही आलेला होतात, आजही परत निकालाच्या दिवशी आला आहेत, काय अपेक्षा होती? खरं तर प्रचार निकालासाठी आलेलो नाही, मी मूळचा इथलाच आहे, त्याच्यामुळे इथं दादांना भेटायला आलो होतो. पण अजून अंतिम कल यायचे बाकी आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीची सीट तर लागेल. आत्ताशी 1,00,000 मतदानाचं काउंटिंग झालेलं आहे, अजून 66,000 मतांचं काउंटिंग होणार आहे आणि खऱ्या अर्थाने 3-1 अशा याने आम्ही चांगलं त्यांना आम्ही हे दिलेलं आहे. तुम्ही पण पुण्यावरनं आलेला आहात, काय सांगितलं होतं आज यायला सगळ्या कार्यकर्त्यांना? आम्हाला उत्सुकता अशी होती की ते 3 पक्ष आम्ही एकटे, ते 75% आम्ही 25%, तरीसुद्धा आम्ही
इतकं व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवली त्यामुळं आमचा विजय अजून 16 फेरे काही घडू शकतं, त्यामुळं आम्ही विजय उत्सव मनाय एक चर्चा इथं अशी आहे की बाहेरचे कार्यकर्ते म्हणजे बाहेरचे विरुद्ध कोल्हापूरकर अशी निवडणूक झाली, बाहेरचे येणं पटलं नाही. नाही असं काही नाही, बाहेरचं असं नाही आहे, मुळात सगळेच इकडचे आहेत. काही काही व्यवसायापोटी लोक इथनं स्थलांतरून पुण्याला गेलेले आहेत. मी इथल्या शेजारचंच गावातलं आहे, त्याच्यामुळे असं बाहेरचं असं नाही आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं जे संघटनेतलं काम असतं हे येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत इलेक्शन कसं असतं हे असं ॲक्च्युली हे ग्रासरूटला हे कळतं. आता विजय पराजय हा होत राहतो, परंतु शिकायला जे फील्ड वर्कवर मिळतं ते आपल्याला कुठं मिळत नाही, त्या उद्देशाने आलेले आहेत. आणि हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात कोणीही कुठं गेलं तर बाहेरचं म्हणायला वावगं नाही आहे. महाराष्ट्रात आपण सगळे एकत्र जाईन, ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन कुठल्याही ह्याला सामोरं जायला पाहिजे. अजूनही निकाल बदलेल अशी अपेक्षा आहे असं भाजपा कार्यकर्ते म्हणताना दिसत आहेत. मात्र हेच पुण्याचे कार्यकर्ते इथे प्रचारामध्ये ॲक्टिव्ह होते, जो संपूर्ण प्रचारातला एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता. आत्ताच्या कलांनुसार तरी कोल्हापूरकरांनी या बाहेरच्या लोकांना नाकारलेला आहे, बाहेरचा प्रचार त्यांना पटलेला नाही आहे असंच म्हणावं लागेल. कॅमेरामन संपत मोरेसह प्राची कुलकर्णी, साम टी व्ही, कोल्हापूर.